वेगवान फटका एक धावाने श्री गणेश केला जातोय रुपीच्या बॅट मधून एक धावा दर्जेदार फटका ऑन ड्राइव्ह व्हायला भेटला पहिल्या चेंडूवर पंचालय गौरी सरदार क्षेत्ररक्षण टू डी चित्रामध्ये दाखल केला जातोय क्षेत्ररक्षण येतो चेंडू ओव्हरपी चेंडू चांगला फटका चला दोन धावाने टीमची धावसंख्या दिसते तीन धावा धावफलकावर तीन धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला भेटताय ऑन स्क्रीन रुपी मोरे फटका आलाय एक धावा चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर मुन्नाच्या माध्यमातून एका बाजूला भारक्या व्हायला भेटतोय लॉग ऑफच्या दिशेने लॉग ऑनच्या दिशेने मिस्टर मुन्ना आणखीन एक फटका एक धावा एका धावाने टीमची धावसंख्या दिसते पाच धावा धावफलकावर एका चेंडूच घे बाकी असेल फटका आलाय फुलचा फटका सक्सेसफुल मुन्नाला बीट केलाय सहा धावाने टीमची धावसंख्या दिसते नेल्सन फिगर वरती अकरा धावा धावफलकावर पाहायला भेटली आणि त्यानंतर मात्र सहा धावा बॅनर तोड फटका मिस्टर रुपीच्या बॅट मधून अकरा धावा धावफलकावरती पाहायला भेटताय अजून देखील ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय अधिक गुणवान खेळाडू देवगडचा टायगर यावेळी टायगरने एक धाव काढून ऑन स्क्रीन आणलंय पुन्हा एकदा कॅप्टनला एका धावाने टीमची धावसंख्या दिसते त्या मेगा फायनल मध्ये चला पुन्हा त्या मॅच कडे बघूया बॅट वर चेंडू आलाच नाही चेंडू एक धावा ऍड केली जाईल तेरा धावा धावबॉल कोणती पाहायला भेटते क्रिकेट मधील अशुभ आकडा धावसंख्या दिसते तेरा या आकड्यावर चला एक धावा सहजरित्या ऍड केली जाते चौदा धावा धावबलकावरती नाही गोलंदाजी मिस्टर अबूच्या पॉइंट मधून मिनी हेलिकॉप्टरचा फटका त्या प्रकारचा फटका निर्धाव चेंडू घडला जातोय चांगली वेगवान गोलंदाजी करतोय त्याला बडबेकर ज्या रीतीने पापा गोलंदाजी करतो त्याच रीतीने गोलंदाजी करतोय नियम क्रमांक आठचा शिक्का धरला जातोय या स्टीड व्हाईट चेंडू इंचेस इंचेसचा फरक देखील तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जातो टॅपचा फटका येतोय टीमची धावसंख्या दिसते पंधरा धावा धावबलकावर एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील उदला बडबेकर तीन चेंडू आलाय डिप्लेक्शन झालाय पंचांचा नऊचा इशारा टोटल दोन धावा यशच्या दोन धावाने टीमची धावसंख्या दिसते सतरा धावा धावबलकावर टॅपचा फटका पहिल्या षटकामध्ये तब्बल अकरा धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त सहाच धावा खर्च केल्यात दर्जेदार गोलंदाजी मिस्टर अबुताला बडवेकरच्या माध्यमातून बारा चेंडूचं खेळ समाप्त होतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते सतरा धावा धावबलकावर आणखीन एक गुणवान खेळाडू सावंतवाडीवर बिलॉंग करताना मिस्टर गौरी तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय पंचांचा नऊचा इशारा टोटल धावा टिकले करा आमच्यापर्यंत पंच टोटल तीन धावा यस या तीन धावाने टीमची धावसंख्या दिसते वीस धावा धावबलकावर बॅकफूटचा पंच पंच मागे दोन धावा नेल्सन फिगरवरची धावसंख्या पाहायला भेटते बावीस धावा धावबलकावर आणखीन एक फटका एक धावा तेवीस धावा धावबलकावरती पाहायला भेटतायत गौरी शिनाई गोलंदाज मार्कवर ओव्हरपी चेंडू एक धावा येस एका धावाने टीमची धावसंख्या चोवीस आकड्यावर अजून देखील तीन चेंडूचा खेळ बाकी असेल धाव एका धावाने टीमची धावसंख्या दिसते धाव शतक पंचवीस धावा बॅटची लिडिंग एज एक दिलं सव्वीस धावा धावबलकावर दोन चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग समाप्त करणारा एक चेंडू असेल संघाची धावसंख्या दिसते टोटल सत्तावीस धावा धावबलकावर इनिंग समाप्त करणारा चेंडू फायनल मध्ये कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम फटका आलाय परंतु मुन्नाचं कौतुक करावं लागेल तब्बल दोन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी तर जे क्षेत्ररक्षक मिस्टर मुन्नाच्या माध्यमातून यस या दोन धावाने टीमची धावसंख्या दिसते एकोणतीस धावा
चेंडू 30 धावांची गरज, प्रति षटक 18 चेंडू 30 धावांची गरज। कोणता संघ त्या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल ते देखील पाहणं हे शेवटचे 18 चेंडू सांगतील तुम्हाला, परंतु आयोजन देखील तुम्हाला दर्जेदार पाहायला भेटतंय। सेकंडला गौरीश, दोन्ही स्टायलिश आयकॉन फॅशनेबल खेळाडू पाहायला भेटतंय, परंतु गोलंदाजी मार्क वरती जेट फायटर यस मिस्टर रुपी मोरे, पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा करतोय, आलाय फटका, दोन धावा आणि एक वर्ष। प्रतीक पाटील तुम्हाला पाहायला भेटतो मैदानामध्ये, आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला चांगले फटकेबाजी क्रिकेटचं प्रात्यक्षिक उदाहरण, पण डिसिप्लिन देखील तुम्हाला पाहायला भेटतो। शॉर्ट खेळल्यावरती सांगलं की दोन धावाटली बोल्ड आउट, नियम क्रमांक 30 सिक्का ठरला जातोय फायटर रुपी मोरेच्या माध्यमातून। दर्जेदार गोलंदाजी, पंचांचा नोचा इशारा आलाय, चुकीला माफी तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये। 7 धावा धावपलकावरती अबुताला बडबेकर, सावंतवाडीचा खेळ तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला भेटतोय। एक धाव चेंडू घडला जातोय, एक सवा एक धावा टीमची धावसंख्या दिसते 8 धावा धावपलकावर। गैरसोय क्रिकेटपटू देखील तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला भेटले, यावेळी त्यांची एज लागली आहे, नियमाचं उल्लंघन करणारा फटका मिस्टर अबुताला बडबेकर बॅक टू द पवेलियन। असेल तर रुपी मोरे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला मैदानामध्ये दाखवतोय। दर्जेदार गोलंदाजी, 8 धावा धावपलकावरती पाहायला भेटते, टीमची धावसंख्या दिसते तुम्हाला 2 गड्याच्या मोबदल्यात। नेक्स्ट बॅट्समन मिस्टर मुन्ना येतोय, हा देखील गुणवान खेळ तुम्हाला पाहायला भेटतोय, शांत डोक्याने खेळतो, परंतु या मॅच मध्ये एक्सपिरियन्स दाखवावा लागेल। चला एक धावा ऍड केली जाते, एका धावाने टीमची धावसंख्या दिसते 2 विकेटच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते टोटल 9 धावा धावपलकावर। 21 धावांची गरज असेल, 12 चेंडू 21 धावा। सावंतवाडीचा खेळाडू ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय मिस्टर गौरीश, हा देखील एक गुणवान खेळ तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय। लेफ्ट हँडर बॅट्समन षटकार चौकार मारण्याची ताकद क्षमता त्या फलंदाजाच्या अंगामध्ये आहे, परंतु या मॅच मध्ये दाखवावा लागेल। लंकेमध्ये सोन्याची विट्टा असं म्हटलं जातं, परंतु बघितलं कोणी आहे। तसेच गौरीश देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, परंतु कुव्यातील काही माणसांनी बघितलं देखील नाही, परंतु या मॅच मध्ये दाखवावा लागेल। 2 धावा ऍड केल्या जात आहेत, 11 धावा धावपलकावरती, 19 धावांची गरज अजून देखील। फटका आलाय, चला टोटल 6 धावा ऍड केल्या जातील। पाऊस स्पोर्ट्स वाडकोल या संघाला विजय संपादन करण्यासाठी काय घडेल काय बिघडेल, 10 चेंडू सांगून जातील। आणखी एक मोठा फटका धरची 10 चित्ररक्षण भंड्या कोळी। अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने अविरत स्थापन केलंय, पंचांचा नोचा इशारा, टोटल 3 धावा चल, या 3 धावाने टीमची धावसंख्या 21 धावा धावपलकावर। 20 झाली आहे मॅच मध्ये, पाऊस बोर्ड स्मार्ट कोलचा संघ कुठेतरी वर्चस्व स्थापन करतोय, एक धावा एक धावाने टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर वरती 22 धावा धावपलकावर। 8 चेंडू 8 धावांची गरज, एक धावाचा फटका येतोय, 7 चेंडू 7 धावांची गरज अजून देखील। कोणता संघ हार मानायला तयार नाहीये, 7 चेंडू 7 धावा आलाय फटका, एक सवा 6 चेंडू 6 धावांची गरज। मिस्टर मुन्ना ऑन स्क्रीन पाहायला भेटेल, गोलंदाजी मार्क वर मिस्टर अजय कांदे, चेंडू 6 धावांची गरज। या स्पर्धेमध्ये अनेक वेळा झालंय 6 चेंडू मध्ये 5 धावा देखील झाला नाहीये, परंतु या मॅच मध्ये असं घडेल का, 6 चेंडू 6 धावांची गरज।
धनंजय राणे गोलंदाज मार्ग पर स्ट्राइक पण ऍक्शन कडे पाहूया. ऍक्शन रिएक्शन पाहायला भेटेल. सहा चेंडू सहा धावांची गरज. मेगा फायनलची मॅच. एक धावा ऍड केली जाते. आपण पाहिलं गेलं तर पूर्णतः सायलेंट पाहायला भेटतोय मैदानामध्ये. पाच चेंडू पाच धावांची गरज. एक धावा चार चेंडू चार धावांची गरज. एक चेंडू हा देखील तीन चेंडू तीन धावांची गरज. तीन चेंडू तीन धावांची गरज. ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर आयोजकांसाठी जोरदार टाळ्यावर जाऊ द्या. कारण दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला भेटतंय. गाव देखील छोटं असलं तरी देखील आयोजक दर्जेदार तुम्हाला पाहायला भेटला. याची अपेक्षा कोणी बाळगली नव्हती परंतु कोवळ्या गावामध्ये हे करून दाखवलंय. फरक वाटीने त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. चला आपण मॅच कडे पाहूया. एक धावा आलीये. दोन चेंडू दोन धावांची गरज. दोन चेंडू दोन धावांची गरज. पुन्हा तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय. ची धड धड वाढवणारी मॅच. आम्ही एक एक रन वाचवले गेलेत फर्स्ट इनिंग मध्ये आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला भेटते. दोन चेंडू दोन धावांची गरज. समोर मारतोला मिस्टर झाला होता. डिप्लेशन तर झाला होता परंतु डिप्लेक झाला नाहीये. या चेंडूकडे लक्ष द्या. ऑन स्क्रीन पाहायला भेटतोय. चेंडू एक धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ देत. एक चेंडू एक धावांची गरज. बाऊ स्पोर्ट स्मार्ट कोल हा संघ विजयी झालाय. फायनलिस्ट दीर्घ गणेश मळी ठरतोय. मिसूर मुटकर.